स्वर्गीय कमलाबाई बाबूराव गुंजाळ यांच्या दशक्रियाविधीला जमला अलोट जनसमुदाय. बेल्ले येथील स्वर्गीय कमलाबाई गुंजाळ यांचे 10 दिवसापूर्वी निधन झाले. त्यांचे चिरंजीव अनिलांना अमर संजय ॲडव्होकेट अतुल यांचा मोठा जनसंपर्क असल्याने मोठ्या प्रमाणात नेतेमंडळींनी आपली उपस्थिती लावली. त्यामध्ये माजी आमदार शरददादा सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगजी पवार, जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे, शिवसेना नेते माऊली शेठ खंडागळे, शरदान्ना चौधरी, वल्लभ शेळके सर, बेल्लेगावचे सुपुत्र IAS आनंद भंडारी साहेब, माऊली शेठ कुराडे, बार असोसिएशनचे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अहमद पठाण, दिलीपजी कोल्हे, राजेंद्रजी गावडे, बाळासाहेब खिलारी सह अनेक वकील व कलावंत मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. सर्वांनी गुंजाळ कुटुंबाचे सांत्वन केले. उपस्थित सर्वांनी अन्नप्रसाद प्राशन करून या दशक्रियाविधीची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ला. मार्तंडजे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतिनी लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी ये दृष्टा दृष्ट विजय होवावेजी एत म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती. बाबूरावजींनी त्यांना हे दान दिलं समाजाच्या रचनेचा व्यवस्थेचा अर्थ हा खर तर या संपूर्ण पर्याय व्यवस्थेत त्यांनी जोडून दिला. त्यांना जे मुलांचे आपण सर्वांनी उल्लेख केल्याप्रमाणे ते सर्वांच्या जवळचे आहे. या कुटुंबामध्ये अरविंदराव असतील, अतुलराव असेल, राजूशेठ असेल, संजयराव असेल, कोर्थनच्या खर्तोबाच्या देवस्थानाच्या सेवेपासून आज त्यांच्या कुटुंबातली पुढची पिढी सध्या उच्च शिक्षित आहेत. मुलं त्यांची पुढची सणी ही सुद्धा आज नव क्षेत्रामध्ये पुढे आलेली आहे. आणि असं भरभक्क वाचलेल्या संस्कारांच्या जोरावर या कुटुंबाने एक वेगळ्या पद्धतीचं आपलं अंतर्मनाने समाज व्यवस्थेशी जोडलेलं नातं आपल्या सर्वांनी जिव्हाळ्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. फार मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर तसं पाहिलं तर ही माता शिरूरच्या बाहेर वासलेले आहेत सर, आणि शिरूरचे बाहेर वासलेले असलेले ते आपल्या जिल्हा तालुक्यामध्ये आले अण्णा, पण तिला 5 भाऊ आणि 5 बहिणी हे केवढं मोठं कुटुंब बघा तिथं बाहेरचं. असं मोठं विसरून असलेलं वटवृक्षाचं कुटुंब हे घेऊन खर्च या गुंजाळ कुटुंबामध्ये तिने आपला स्वतःचा असलेला कर्तव्याचा संसार केला. आणि ही सर्व परतून झालेल्या संसार व्यवस्थेला हे गोड मुलं ही फळाच्या रूपाने तिने सपोर्ट केले आपल्या सर्व व्यवस्थेला. कसं त्या राज